सविस्तर पाकिस्तान संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. अशा वक्तव्यानं भारताला फायदा होईल की पाकिस्तानला, याचा विचार त्यांनी करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. तसेच उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचंही समर्थन केलं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार करायला हवा. पाकिस्तानचं कौतुक केल्यानं मुसलमान खुश होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पवारांच्या या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता कळते असं सांगतानाच निवडणुका येतील आणि जातील, पण मतं घेण्यासाठी अशी वक्तव्य करू नयेत असा टोला फडणवीस यांनी पवारांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेमध्ये सुप्रियाताईंचं भाषण होणार, राज्यसभेमध्ये त्यांचे जे खासदार मजीद मेमन आहे, थेट विरोध मजीद मेमन यांनी 370 केला. आणि तुम्ही 370 बाजूनं मतदान करू शकले असते, का केलं याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून लोकशाहीचा खून वगैरे नाही, यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता उदयन महाराजांच्या प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यामध्ये यांचं अस्तित्व राहतं की नाही हा प्रश्न यांच्यासमोर उभा राहिला आहे. आणि म्हणून टीका करणं सुरू आहे, पण माझं स्पष्ट मत आहे या टीकेला जनताच या ठिकाणी उत्तर देईल. मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातले सिंचनाचे जवळजवळ सगळे प्रकल्प हे आम्ही मार्गी लावले. आणि या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून धोम बलकवडीचं काम पूर्ण करून त्याचं जे काही पुनर्वसनाचं देखील काम बाकी होतं ते देखील आपण त्या ठिकाणी केलं. वांग असेल, मुरणा असेल, कुळारी असेल, त्याच्यानंतर वसना वंगडा उपसा सिंचन योजना असतील, झीए कटापूर असेल, मोठ्या प्रमाणात हे सगळी कामं, ही जी बंद पडली होती, ज्याला निधी मिळत नव्हता, प्रत्येक वेळी सांगितलं जायचं की प्रादेशिक असमतोलामुळे सगळा निधी विदर्भाला चाललाय आणि म्हणून इकडे निधी मिळत नाही असं सांगून या ठिकाणी हे सगळी कामं बंद होती. आम्ही विदर्भालाही निधी दिला आणि पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला, त्यामुळे यांचं निधी देण्याची मानसिकता नव्हती. तिकडे जाऊन सांगायचं इकडे निधी चाललाय, तिकडे येऊन सांगायचं तिकडे निधी चाललाय. निधी नेमका कुठे गेला हे काल उदयन महाराजांनी सांगितलंच आहे, ते सांगण्याची मी काही नव्याने आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कराड शहर असेल, सातारा शहर असेल, या शहरांकरता देखील आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आणि आता काहीपेक्षा अधिक काम करण्याची आमची मानसिकता या ठिकाणी आहे. आणि मला विश्वास आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा जनादेश आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल. आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मजबूत किल्ला तयार होतोय आणि या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यंतर आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. आमच्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे, त्यामुळे आमची राजकीय आत्महत्या होण्याचं काही कारणच नाही आहे, पण त्यांच्या आल्यामुळे आता राष्ट्रवादीची आत्महत्या होते का एवढंच पाहिजे.